अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुळापाट बंधारे विभागाच्या पाथर्डी चारीला 22 मार्च पासून आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे 8 दिवसांत टेलपर्यंत पाणी न जाताच हेडकडच्या शेतकऱ्यांनी फोडून घेऊन टेलच्या शेतकऱ्यांवर अन्याय केला. जवखेडे, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, साकेगाव सुसरे, आमरापूर, आव्हाने, भगूर या गावातील शेतकऱ्यांना पाटाचे पाणी मिळावे म्हणून कृषी मित्र संदीप राजळे मित्रमंडळांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे फोनवर तक्रार केली. त्यांनी अहमदनगर येथील मुळापाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना पिकांची पाहणी करण्यासाठी कासार पिंपळगाव येथे पाठवले. कार्यकारी अभियंता देशमुख साहेब यांचा लवाजमा फौज फाट्यासह कासार पिंपळगावातील मुख्य चौकात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मळीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सर्व कार्यकर्त्यासह कार्यकारी अभियंता किरण देशमुख साहेब यांना कासार पिंपळगावातील मुख्य चौकात घेराव घातला व आमचे हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली. मग कोरोना आजारासंबंधीच्या सरकारी नियमांचे पालन करीत माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले. मुळा धरणाचे सध्या शेतीसाठी आवर्तन सुरू असून हे आवर्तन मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांना मिळावं आणि आता जे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पिके जळू लागली असल्यामुळं या ठिकाणी हे रोटेशन सर्व शेतकऱ्यांना टेल टू हेड अशा पद्धतीने मिळवं यासाठी आम्ही कार्यकारी अभियंतामुळे इरिगेशन यांची आजच भेट घेतली. त्यांना त्या ठिकाणी सर्व परिस्थिती शेतकऱ्यांची समजून सांगितली. विशेषतः सुसरे, साकेगाव, चितळी, पाडळी, आव्हाने, कासार पिंपळगाव, जवखेड, हनुमान टाकळी या भागातील शेतकऱ्यांचे आम्हाला सातत्याने फोन येत होते आणि या सगळ्यांनी जी आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे पिकाची त्याबद्दल खूपच सेन्सिटिव्ह अशा प्रकारचे शेतकरी त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांची विशेष भेट घेऊन या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती त्यांच्यापुढे मांडलेली असून त्या पाणी पाथडी चारीला त्या ठिकाणी पूर्ण दाबाने मिळावं अशी त्यांना पुन्हा एकदा विनंती केलेली आहे. हे पाणी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तातडीने दिलं पाहिजे अशी आग्रहाची भूमिका आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना सांगितली असल्यामुळं त्यांनी देखील तातडीने कारवाई सुरू केलेली असून आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीत उद्या संध्याकाळपर्यंत कासार पिंपळगाव आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढच्या गावामध्ये पाणी आम्ही पोहोच करण्याची व्यवस्था करू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तसंच माननीय राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी देखील त्यांना संपर्क करून पाथडी चारीला तातडीने पाणी द्यावं आणि माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांनी देखील त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून शेवगाव पाथडी भागातील शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, त्यांना पाणी मिळावं अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. त्यांनी त्या ठिकाणी हे देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, किमान 30 एप्रिलपर्यंत हे पाणी पाथडी चारीला राहील अशा पद्धतीचं नियोजन आता आमचं चालू आहे अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. या बैठकीस भापकर साहेब, संदीप राजळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, अर्जुनदादा राजळे, अरविंद भगत, राजेंद्र आप्पासाहेब राजळे, बाळासाहेब राजळे, ताराचंद राजळे, पाटकरी ठाणगे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ योगिताताई राजळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.